2024 मध्ये मार्गदर्शन करताना तरुणांना संधीही देणार अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न असेल असंही अजित पवार म्हणालेत. 2024 नंतर शरद पवार अजित पवार मार्गदर्शन करतील आणि तरुणांच्या हातीचा राजकारणाचे सूत्र असतील असं मोठं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी केलेलं होतं. मग 2024 मी तेच तुम्हाला सांगतो ना, मार्गदर्शन करणार एवढं तर त्यांनी सांगितलेलं आहे. मग मार्गदर्शन करताना आम्ही नेहमीच तरुणांना संधी देण्याचं काम केलेलं आहे, तरुणांना वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्याला 2024 काही अनुभवी आणि मोठ्या प्रमाणावर तरुण चेहरे देण्याचा प्रयत्न निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. ही एक प्रक्रिया प्रत्येक निवडणुकीतली असतेच. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं या चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून अजित पवारांनी टोला लगावलाय. कुठे दगड आणि कुठे धोंडे ठेवलेत हे सभागृहात सांगेन असं अजित पवार म्हणालेत. कशावर दगड ठेवला ते त्यांचं त्यांनाच माहिती. फक्त मी आज त्या विषयावर जास्त बोलत नाही, कारण त्यांच्या आईंचं दुःखद निधन झालेलं आहे. मी त्याच्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. मी त्याच्याबद्दल थोडे दिवस होऊ द्या किंवा सभागृहात सांगतो कुठं दगड ठेवला आणि कुठं धोंडा ठेवला.